राज्यामध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शन्सचा कमालीचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची सध्या धावाधाव सुरू झाली आहे. इंजेक्शन मिळत नसल्यानं अन्य जिल्ह्यांमध्ये आता शोधाशोध सुरू झाली आहे. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्याची मागणी केली जाते. म्युकरमायकोसिस विरोधात इंजेक्शनचा कमालीचा सध्या तुटवडा जाणवू लागलाय आणि त्यामुळे नातेवाईकांची धावाधाव सुरू झालेली आहे. राज्यामध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसिस विरोधात इंजेक्शन जे लागतं त्या इंजेक्शनचंही सध्या काळाबाजार सुरू आहे आणि त्यामुळे आता अनेक जिल्ह्यांमधून अशाच प्रकारच्या बातम्या येत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू झाली आहे. इंजेक्शनचा काळाबाजार रोखणा अशी मागणी केली जाते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोकण मुंबईसह तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा पश्चिम महाराष्ट्रालाही बसेल. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये झळ बसेल असा इशारा देण्यात आलाय. 2 दिवस या वादळाचा धोका असेल आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टींना जोरदार तडाखा बसण्याचीही शक्यता आहे. या चक्रीवादळाचा काही प्रमाणामध्ये कोकण किनारपट्टीला धोका असल्याचं बोललं जातंय. मात्र रायगड जिल्ह्यामध्ये या वादळाचा परिणाम दिसू लागलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातल्या महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर आणि म्हसळ या तालुक्यामध्ये शनिवारी रात्री काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये समुद्राला उधाण आलं आणि जोरदार पावसालाही सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग वाढू लागलाय. खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा आधीच दिलेला आहे. प्रशासनानं किनारपट्टीमधल्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय. वेंगुर्ला बंदरामध्ये कधी नव्हे ते समुद्राचं पाणी शिरलं आणि समुद्राच्या मोठ्या लाटांनी वेंगुर्ला बंदरामध्ये पाणीच पाणी झालं. पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत तात्काळ पुढच्या उपाययोजना आखण्यात आल्या आणि आणखी परिस्थिती बिकट झाली तर आपत्कालीन व्यवस्थेची अधिक तयारी करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अनेक भागामध्ये सोसाट्याचा वारा आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून वीज वितरण कंपनीनं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला आहे. सातारा जिल्ह्यात अनेक भागात रात्री पावसाची संततधार सुरू होती. कराड, पाटण या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे